नळ योजनेसाठी विद्युत पुरवठा करणाऱ्या नदीवरील डिपीतील जनित्रात भला मोठा साप अडकून पडल्याने विद्युत पुरवठा बंद होऊन तब्बल 2 दिवस ग्रामवासियांना नळाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले। सध्या पावसाळ्याचे दिवस असून विजेचा लख प्रकाश व गडगडाटासह श्रावणातील ऊन पावसाच्या मुसळधार सरी सर्वत्र सुरू आहेत। जिकडे तिकडे कचरा व वेल्यांनी आपले अस्तित्व निर्माण केले। चुलबंद नदी तीरावरील मरेमाय घाटावर बारवा येथील नळ योजनेचे मोठे जलकुंभ आहे। बाजूलाच विद्युत डिपी असून त्याच डिपीमधून नळ योजनेची विद्युत पुरवठा केला जातो। विजेच्या लपंडावात पाणी का सुरू झाले नाही म्हणून ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी प्रदीप झोडे यांनी डिपीवरील डीयू कडे लक्ष घातले तेव्हा त्यांची भंभेरीच उडाली, कारण डीपीच्या जनित्रात भला मोठा साप अडकून विद्युत पुरवठा बंद पडला होता। याची माहिती पाणी पुरवठा कर्मचारी यांनी विद्युत विभाग कर्मचाऱ्यांना दिली, मात्र अजूनही विद्युत विभागातील कर्मचारी हे डीपीकडे आले नसल्याचे सांगण्यात आले। मागील 2 दिवसांपासून परिसरात पावसाचा लपंडाव आणि यातच वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याची मालिका सुरू असल्याने पाण्याची टाकी भरण्यास बाधा निर्माण होत असल्याने ग्रामस्थांना भर पावसाच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचाही आरोप केला जात आहे।